मलिक सर्व्हर झालेले आहेत, परिणाम भाजपवर काही होणार नाही. आम्ही सर्वजण एकजुटीने देवेंद्रजीच्या पाठीशी आहोत. देवेंद्रजी स्वतः कणखर आहेत. हा, आता एकच पत्ता त्यांनी बाहेर काढलेला आहे, अजून अनेक पत्ते बाहेर काढतील. आणि त्यामुळे मी पुन्हा पुन्हा म्हणेन, नवाब मलिक स्वतःची कबर स्वतःच्या हाताने खणताय. की तुम्ही चांगले पत्रकार आहात, तुम्हालाही कळलं, तुम्ही पण मोठ्या आशेने बघत होता की काहीतरी मोठं काहीतरी गवाड ते काढणार आहे. तर अशा प्रकाराने कुठल्याही पुराव्याच्या आधारे तर मी पण तुमच्या विरुद्ध बोलू शकतो. त्यामुळे नवाब मलिकांनी आ बैल मार मुझे असं चालू केलेलं आहे. त्यांना धावता धावता हे कळत नाही की समोर खड्डा आहे. त्यांना फक्त निष्ठा कळते, त्या निष्ठेने ते मिळालेल्या गाईडलाईनच्या आधारे बोलतायत, पण त्यांना हे कळत नाही की ते स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारतायत. रोज तेच कबुली देत आहेत की ही जमीन मी घेतली, ती जमीन मी घेतली, ही जमीन मी कमी किमतीत घेतली, मी ती जमीन कमी किमतीत घेतली. तेच मान्य करतायत की त्या जमिनी नंतर ज्यांना ताडा लागणार होता, ताडा लागल्यानंतर ज्या जमिनी जप्त होणार होत्या त्या स्वस्तात त्यांनी घेतल्या, हे तेच मान्य करतायत. यात ते स्वतःची कबर स्वतः खणतायत. अच्छा, भाजपकडून टीका होते ती चुकीची होती. एस टी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना विचारा, एस टी कर्मचाऱ्यांना विचारा. आम्ही कुठल्याही आंदोलनामध्ये स्वतःहून सहभागी होत नाही, कारण त्या त्या संघटनेनेच त्यांचं आंदोलन केलं पाहिजे. पण त्या त्या आंदोलकांनी जर सपोर्ट मागितला, आमच्या आंदोलनात सहभागी व्हा म्हटलं, तर आम्ही सहभागी होणार. आम्ही कोणाला वाऱ्यावर सोडून देणार नाही. सरकारने सोडून ठरवलंय सगळ्यांना वाऱ्यावर सोडून. ज्या प्रकारची दडपशाही झालेली एस टी कर्मचाऱ्यांना भीषण आहे. 29 आत्महत्या आतापर्यंत झाल्या. मोर्चा पण नाही काढायचा, आंदोलन पण नाही करायचं, रडायचं नाही की आम्हाला 4,000 रुपये मिळाले दिवाळीला, 2,500 रुपये आम्हाला बोनस मिळाला, घरात काम करणं साईला आम्ही 5,000 रुपये घेतो. आणि त्यामुळे सरकारचं आता कसं झालेलं आहे, तुम्ही काही बोलला नाहीत, तुम्ही पेट्रोल डिझेलवरचं वॅट कमी केलं नाही, बोललात तुम्ही राजकारण करणार. राजकारण काय करतो, तुम्ही राजकारण करत होता ना सारखा केंद्राच्या विरुद्ध बोंबोंब करून, केंद्राने केले कमी, आता तुम्ही करा. तसं एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या बाबतीत बोलणं हे राजकारण आहे. ते राजकारण असेल तर आम्ही करणार. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत आम्ही बोललो तर राजकारण होत असं आम्ही राजकारण करणार. महिलांवरच्या अन्याय अत्याचाराच्या बाबतीमध्ये आम्ही बोलल्यानंतर राजकारण होणार असेल तर आम्ही राजकारण करणार. हां, ज्या प्रकारे ड्रग्जला प्रोटेक्शन देऊन तरुण पिढीचं नुकसान करणं चाललं आहे त्याच्याविरुद्ध आम्ही बोललो तर राजकारण होणार असेल आम्ही राजकारण करणार. आम्ही विरोधी पक्ष आहोत. विरोधी पक्षाचं हेच काम आहे की ज्यामुळे लोकशाहीमध्ये वर्तमानपत्र असतील, न्यायालय असतील, विरोधी पक्ष असेल, त्या सगळ्यांमुळे सरकार ठिकाणावर राहतं. दादा.